नमस्कार, मी सर्वप्रथम पुरण टी व्हीचं आमच्या तालुक्यामध्ये मनापासून स्वागत करतो. आज तुमच्या माध्यमातून गोव्यामध्ये स्थित असलेले आमच्या जांबोटी भागातील बरेच नागरिक व्यवसायानिमित्त गोवा या ठिकाणी स्थायिक आहेत, पण त्यांचं मतदान मात्र आमच्या खानापूर तालुक्यामध्ये आहे. मी तुमच्या माध्यमातून आमच्या सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती करतो की भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार विठ्ठलरावजी हलगेकर हे उभे आहेत, त्यांनी ते आमच्या भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत आणि विकासाला चालना देण्यासाठी, त्यांचं हिंदुत्व जपण्यासाठी, सनातन धर्म जपण्यासाठी भारतीय जनता पक्षाला मतदान करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून मी तुमच्याकडे माजी आमदार अरविंद पाटील, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की मी सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये गेल्या 1.5 वर्षापासून काम करत आहे. हिंदुत्वाचा धर्म टिकवण्यासाठी, हिंदुत्व जपण्यासाठी मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांच्या वतीनं मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की तुम्ही सर्वजण येणाऱ्या 10 मेला आपली गोव्यातील सगळी कामं सोडून तुम्ही तुमच्या गावाला, मग मान असेल, सडा असेल, वळंद असेल, चोरला असेल, कणकुंबी असेल, पारवड असेल, चिखले, चिगुळे, त्यानंतर आमटे, जांबोटी, चापोली, कापोली, मुडगई, ह्या सगळ्या खेड्यात जी आमची मुलं आहेत आणि काही ज्येष्ठ लोक आहेत, ती गोवा या ठिकाणी स्थित आहेत, पण तुमचं मतदान मात्र खानापूरमध्ये आहे. तेव्हा तुमचं मत हे अतिशय बहुमूल्य आहे, हे नरेंद्र मोदींना मत तुमचं जाणार आहे. त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी येणाऱ्या 10 मेला सर्वांनी उपस्थित राहून मतदानाचा हक्क बजावा, असा मी खानापूर तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीनं मी माजी आमदार या नात्यानं तुम्हाला नम्र विनंती करतो. Subscribe Prudent Social Media Channel and press bell icon for latest notifications.